नगर भागात असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट केले. अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांना टार्गेट केलं जातं, रात्रीपुरात त्रास केला जातो. वर्षापासून सिटीमध्ये तर मोठ्या उत्साहात साजरा करतात. इथं तुम्हाला करून 40 वर्ष झाले. इकडं इथं हिंदू कुटुंबियांना टार्गेट केलं जातं, त्रास दिला जातो. केला काय तुम्हाला खरंच त्रास देतो काही. सध्या अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भाग हा चर्चेचा विषय ठरत आहे. या ठिकाणी राहत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट केले जाते, त्यांना त्रास दिला जातो, त्यांच्या घरासमोर वेस्टेज आणून फेकले जाते, त्या कुटुंबियांना टार्गेट केले जाते असा आरोप त्यांच्या वतीने करण्यात आलेला होता. या संपूर्ण प्रकरणाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट आता नगर न्यूज 24 आता घेणार आहे. नेमकं या हिंदू कुटुंबियांशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांना खरंच टार्गेट केलं जातं का, तर पाहूया हा नगर न्यूज 24 ग्राउंड झिरो. नगर भागातील अल्पसंख्याक हिंदू बांधवांना टार्गेट केले जातं असा आरोप राष्ट्र निर्माण पार्टीच्या वतीने करण्यात आला होता. या मागणीचं निवेदन पोलीस प्रशासनाला त्यांनी दिलं होतं. प्रत्यक्षात आपण आता मुकुंदनगर भागामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी जे अल्पसंख्याक हिंदू बांधव आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. या ठिकाणी हिंदू बांधव आहे त्यांना खरंच टार्गेट केलं जात आहे. नाव काय? विनय. विनय सुभाष शिंदे. लाईक तू समजून इथं आता काही जणांनी तक्रारी केल्या, एसपी साहेबांकडे तक्रारी केल्या, कलेक्टर ऑफिसला तक्रारी केल्या की इथे जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांना टार्गेट केलं जातं, रात्रीपुरात त्रास दिला जातो. निश्चितच या ताईंसोबत इथं दादा पण जोडले गेलेले आहे. दादा, अल्पसंख्याक इथं टार्गेट केलं जातं मुकुंदनगरमध्ये काही टवाजपुरात बसणाऱ्या, काय वाटतं टार्गेट करतात की? बिलकुल टार्गेट करतात. त्या ठिकाणी उत्सव वगैरे तुम्ही मनवता का? कोणाचा त्रास वगैरे? स्थानिक नागरिक असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, एकदम चांगले वाटतात. काही लोकांनी एसपी साहेबांना निवेदन दिलं, कलेक्टरांना निवेदन दिलं की इथं टार्गेट केलं जातं, काय नाही तुमचं काय नाव? किती वर्षापासून? साधारण 40 वर्ष. काही इथं टार्गेट वगैरे करतात, त्रास वगैरे देतात का? काही समस्या वाटली फोन होता. काही जणांनी निवेदन दिलं एसपी साहेबांना की या ठिकाणी जे मुलं आहे टवाळपूर आहे टार्गेट करतात, विनाकारण त्रास देतात. नाही, सण उत्सव वगैरे आपले सर्व एकत्र मिळून सांगतात. निश्चितच मुकुंदनगर भागातील नागरिकांशी आपण संवाद साधा. मुकुंदनगरच्या आपण मध्यवर्ती भागामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी देखील अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काका नमस्कार, तुमचं नाव काय? परोज चौधरी. किती वर्षापासून येतं मुकुंदनगरमध्ये? 30 वर्षापासून असतो इकडे. आता आरोप केले काही की इथं मुकुंदनगरमध्ये कुटुंबियांना टार्गेट करतात, त्यांचे काही टवाय त्रास देतात, काही तसं आहे का? नाही, आम्हाला काही त्रास नाही. 30 वर्षापासून राहतो, आम्हाला एक थोडीच आहे. कोणीच टार्गेट करत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणचे रहिवासी असतील, आजूबाजूचे कोणीही टार्गेट करत नाही. आपल्याला कुठं सामोर राहतील. आता काका, गणपती उत्सव येणार आहे, म्हणजे सिटीमध्ये तर मोठ्या उत्साहात साजरा करतात, इथं तुम्हाला करून देतात का? करतात. आम्ही घरगुती करतो सर, घरगुती करतो. मिरवणूक काढायची इथं काही सण उत्सवांना वगैरे काही त्रास देतात? नाही, काही सण उत्सव आम्हाला त्रास देत नाही. काकांशी आपण बातचीत केली आहे, कोणत्याही प्रकारचा त्रास इथं दिला जात नाही. यांचं एक काकू आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काकू नमस्कार, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव मीना पोपटला. किती वर्षापासून काकू तुम्ही इथं राहता? 40 वर्ष झाले इथं. इथं हिंदू कुटुंबियांना टार्गेट केलं जातं, त्रास दिला जातो, मी आरोप केला, काय तुम्हाला खरंच त्रास देतात का इथं? नाही, आम्हाला बिलकुल त्रास नाही. उलट ते आम्हाला मदत करतात, आम्हाला बिलकुल काही त्रास नाही. खूप वर्षापासून मी बालवाडी स्वतः चालवत होते इथं. इथं बालवाडी चालवत हो, माझ्याकडे सगळे ह्यांचेच मुलं येतात ना, त्याच्यामुळे मला बिलकुल त्यांचा त्रास नाही. सगळे ओळखीचे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी केला जात नाही. आमचे सण उत्सव आम्ही साजरे करतात. आता गणपती येणार आहे, गणपती वगैरे कशा प्रकारे तुम्ही? आम्ही घरपती गणपती बसवते. पहिले खूप आमच्या समाजाचे लोक होते, तर मंडप वगैरे मोठा करायचो, पण आता जास्त लोक नाही राहिल्यामुळे आम्ही घरपती गणपती बसवतो. आणि बरेच दिवाळी गणेश उत्सव हे साजरे करतो. सगळेच सण तुम्ही सगळे साजरे करतो? त्रास वगैरे इथे स्थानिक तुमच्या आजूबाजूची लोक आहे, चौकातली मुलं वगैरे सगळ्याला? आम्हाला उलट काही संकट आलं तर ते धावून येतात आणि मदत करतात. आम्हाला 25 वर्षापासून चाळीस घोजं पाडणार आहे.
किती वर्षापासून राहतो आम्ही? 32 वर्ष झाले. 32. इथं नागरिकांना त्रास दिला जातो, कुटुंब आहे त्यांना त्रास दिला जातो असा आरोप आहे. मला तर नाही झाला आजपर्यंत, बाकी तर ते सांगू शकत नाही. सहकार्य वगैरे करतात का? करतात. या ठिकाणी बाहेरची अजूनपर्यंत आमची आता मध्यंतरी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं SP साहेबांना की लेकिन एक तुळशीची तोडफोड वगैरे करतात, नवनची तोडफोड करतात. दुसऱ्यांची नागरिकांची असेल पण आमची तर नाही झाली. तुम्हाला आतापर्यंत त्रास नाही? नाही. या ठिकाणी बाबा देखील आहेत. तुम्ही इथं राहता, तुम्हाला एवढे वर्ष झाले, या ठिकाणी काय लोक वगैरे त्रास वगैरे करत नाही? उलट सहकार्य आहे आम्हाला. काकूंशी आपण आता बातचीत केली आहे. या ठिकाणी 40 वर्षापासून कोणी 25 वर्षापासून कोणी 10 वर्षापासून इतर रहिवासी आहेत, परंतु कोणताही त्रास या ठिकाणी त्यांना दिला जात नाही. अल्पसंख्याक हिंदूंना इथं टार्गेट केलं जात नाही असा त्यांनी आता खुलासा दिला आहे. नगर न्यूज 24 साठी निलेश आगरकर, अहमदनगर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.